अतिक्रमण पथक हे कुठल्याही कायद्याला धरून अतिक्रमण मोहीम राबवत नसून बेकायदेशीररित्या लोकांचं सामान जप्त केलं जाऊ राहिलं, हातगाड्या टपऱ्या जप्त केल्या जाऊ राहिल्या आणि त्या मोडून तोडून भंगारात विकल्या जाऊ राहिल्या, गोरगरीब लोकांचा संसार उद्ध्वस्त केला जाऊ राहिला, राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 कायद्यात एक अशी तरतूद आहे की ना फेरीवाला क्षेत्रात जो कोणी व्यवसाय करेल त्याचं त्याला दंडाची रक्कम आकारून त्याचा जप्त केलेला गाडा टपरी सामान तत्सम वस्तू परत द्यायची आहे, मात्र हे लोक कायद्याने वागत नाही, दंडाची रक्कम आकारत नाही, डायरेक्ट त्याची मोडतोड करतात, तो संपूर्ण माल भंगारात विकतात, हा भ्रष्टाचार आहे, ही अफरातफर आहे आणि ही कुठंतरी बंद झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी आम्ही राष्ट्रीय फेरीवाला संघटनेतर्फे त्यांना विनंती करतो आहे.